शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा आवडता सूर्यकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत मला इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि त्याचीच पावती म्हणून भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला 90,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। जूनच्या अगोदर म्हणजे खरीप चालू व्हायच्या अगोदर आपल्याला 100,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे की भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनल आपले काही चांगले व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे। तसेच ज्या काही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपल्या भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ तर पाहतायत, परंतु अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून घ्या। भरपूर सारे असे लोक आहेत जे फक्त व्हिडिओ पाहतात। एकदा चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमची साथ मला अशीच लाभू द्या। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 2023 आपल्याला मार्केटमध्ये कोणती टॉप 5 कीटकनाशकं आहेत ज्यांचा वापर केल्यानंतर आपला खर्च देखील कमी होणार आहे आणि रिझल्ट देखील चांगले येणार आहेत। त्या कीटकनाशकांची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यात घटक कुठला आहे, कोणत्या कंपनीचा आहे, त्याचं लेबल क्लेम काय आहे, किती मात्रेमध्ये वापरायचं आहेत, काय तुम्हाला फायदे होणार आहेत, किती दिवस त्याचे रिझल्ट राहणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकाचे तुम्ही शेतकरी असाल, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। आता बरेच लोक या ठिकाणी म्हणतात की तुम्ही काही निवडक प्रोडक्टच सांगता, ते खरेदी करण्यासाठी सांगता। शेतकरी मित्रांनो, खास करून आणि निदान आपल्या भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती मी कोणतीही खरेदी करण्यास सांगत नाही। आमचा हेतू एवढाच आहे की तुम्हाला चांगल्या प्रतीचं नॉलेज या ठिकाणी मिळावं आणि त्याचा उपयोग तुम्हाला पीक उत्पादन वाढीमध्ये व्हावा। पाठीमागचे तुम्ही व्हिडिओ चेक करून पाहू शकता, मी सर्व व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी माहिती देत असतो, याच्या मागं कोणताही दुसरा उद्देश नाही। मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील 5 कीटकनाशकं आहेत ती म्हणजे ॲम्प्लिगो, कोराजन, प्रोक्लेम, डेलिगेट आणि उलाला। आता ही 5 कीटकनाशकं तुम्हाला माहीत आहेत, परंतु याची शास्त्रीय माहिती तुम्हाला माहीत आहे का? याच्यामध्ये कोणता घटक आहे, किती मात्रेमध्ये वापरायचा आहे, कंपनीचं लेबल क्लेम काय आहे, म्हणजे हे कीटकनाशक कोणत्या किडीसाठी बनवण्यात आलेलं आहे याची माहिती तुम्हाला असणं खूप आवश्यक आहे, किंवा हे कीटकनाशक कोणत्या घटकांबरोबर आपण मिसळू शकतो जेणेकरून रिझल्ट चांगले येतील। चला तर सुरू करूया। आता पहिल्या नंबरचं जे कीटकनाशक आहे त्याचं नाव आहे ॲम्प्लिगो। सिंजेंटा कंपनीचं हे कीटकनाशक आहेत। याच्यामध्ये घटक पाहिलं तर 2 घटक आपल्याला मिळतात। एक आहे क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल 10% आणि लॅम्बडा सायलोत्रिन 5% ZC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला हे 2 घटक मिळतात। आता शिफारसित किट म्हणजे लेबल क्लेम कशासाठी आहे हे जर पाहिलं तर शेंगा पोकरणारी आळी, बोंड आळी, पाने खाणारी आळी, खोडकीड अशा वेगवेगळ्या किडींसाठी शेतकरी मित्रांनो बरेच लोक हे कीटकनाशकं वापरतात आणि रिझल्ट अतिशय उत्तम आहेत। पिके पाहिली, शिफारसित पिके पाहिली तर तूर, कापूस, भात, सोयाबीन, भेंडी, वांगे इत्यादी पिकामध्ये तुम्ही हे कीटकनाशक आरामशीर वापरू शकता। वापराची मात्रा काय आहे, 80 ml प्रति 200 L पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला तुमच्या पिकावरती फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे, तुम्ही जर योग्य पद्धतीने याचा वापर केला तर रिझल्ट खूप छान तुम्हाला मिळतात। यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं कीटकनाशक आहे म्हणजे तुमच्या परिचित कीटकनाशक आहेत, बरेच शेतकरी बऱ्याच दिवसापासून वापरतात, ते म्हणजे कोराजन। होय शेतकरी मित्रांनो, कोराजन अजून देखील तितक्याच जालिम पद्धतीने आपल्या पिकावरती काम करत असतं। हे FMC कंपनीचं कीटकनाशक आहेत। याच्यामध्ये क्लोर ॲन्ट्रिनलिप्रोल 18.5% आपल्याला हा घटक मिळतो। कोणत्या किडींवरती तुम्ही हे वापरू शकता, हिरव्या पाने खाणाऱ्या आळ्या असतील, लष्करी आळे असेल, कटवर्म असेल म्हणजे कातरकीड असेल, घाटी आळे आले असेल, पुन्हा डायमंड ब्लॅक मॉथ आपण ज्याला म्हणतो म्हणजे ठिपक्याचा पतंग ज्याला म्हणतो, आणि खोडकीड असेल, अशा वेगवेगळ्या किडींवरती आणि आळ्यांवरती कोराजन खूप चांगल्या प्रकारे काम करतं। शिफारसित पिके जर पाहिली तर टोमॅटो, वांगी, मिरची, ऊस, तांदूळ, सोयाबीन आणि जी डाळीवर्गीय पिके आहेत अशा पिकांवरती तुम्ही कोराजन आरामशीर वापरू शकता। वापराची मात्रा एकतर 60 ml प्रति 200 L पाण्यामध्ये मिसळून 1 एकरासाठी वापरा, किंवा प्रति लिटर जर प्रमाण पाहिलं तर 0.4 ml 1 L पाण्यामध्ये मिसळून कोराजन तुम्ही मस्तपैकी तुमच्या पिकावरती वापरू शकता। यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं कीटकनाशक आहे ते म्हणजे प्रोक्लेम। क्रिस्टल क्रॉप सायन्सचं हे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेन्झोएट 5% मिळतं। शेतकरी मित्रांनो,
बोंड खाणारे आळे असेल कापूस पिकामधील, शेंडा व फळ पोखरणारे आळे असेल वांग्यावरील, फळ खाणारे आळे असेल, थ्रिप्स असतील, लाल कोळे असेल, शेंडा पोखरणारे आळे असेल, अशा वेगवेगळ्या घातक किडींना प्रोक्लेम अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी नियंत्रित करतं. शिफारसित पिके जसं मी आता उल्लेख केला, कापूस, भेंडी, कोबी, मिरची, वांगे, तूर, द्राक्षे, हरभरा इत्यादी पिकामध्ये तुम्ही प्रोक्लेम आरामशीर वापरू शकता. वापराचे प्रमाण पाहिलं तर 0.5 ते 0.8 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रोक्लेम तुम्ही तुमच्या पिकांवरती फवारणीसाठी वापरू शकता. यानंतर चौथ्या क्रमांकाचं कीटकनाशक आहे ते म्हणजे डेलिगेट नंबर 1 डव ॲग्रोसायन्सचं हे कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्पिनेटोटोरम 11.7% SC फॉर्म्युलेशनमध्ये हा घटक मिळतो. आता शिफारसित किडी जर पाहिल्या तर थ्रिप्स आणि वेगवेगळ्या आळींच्या नियंत्रणासाठी अतिशय उत्तम कीटकनाशक आहे. शेतकरी मित्रांनो, डेलिगेटचे मकावरील लष्करी आळीसाठी खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळतात. शिफारसित पिके मिरची, कापूस, मका, सोयाबीन इत्यादी पिकावरती तुम्ही डेलिगेटची फवारणी करू शकता. वापराची मात्रा जर पाहिली तर 0.9 मिली प्रति लिटर पाणी किंवा 180 मिली प्रत 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून हे कीटकनाशक तुम्ही तुमच्या पिकावरती आरामशीर वापरू शकता. यानंतर पाचव्या क्रमांकावरचं कीटकनाशक आहे ते म्हणजे उलाला. UPL कंपनीचं अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये फ्लोनेका अमाईड 50% WG फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला घटक मिळतो. पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे इत्यादी घातक किडींच्या नियंत्रणासाठी हे कीटकनाशक अतिशय उत्कृष्ट आहे. कापूस तसेच भात म्हणजेच धान पिकावरती याचं लेबल क्लेम आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या दोन पिकावरती तुम्ही वापरावं. तसं पाहिलं तर बरेच शेतकरी इतर पिकांवरती देखील उलाला खूप चांगल्या प्रकारे वापरतात आणि रिझल्ट देखील चांगले येतात. प्रमाण आहे 60 ग्रॅम प्रति एकर, म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला हे फवारण्यासाठी वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला मार्केटमधील सध्याची नामांकित कमी खर्चिक 5 वेगवेगळी कीटकनाशकं सांगितलेली आहेत. यांची निवड तुम्ही अभ्यास करून करावी. आपल्याकडे पीक कोणतं आहे, त्या पिकांवरती कीड कोणती आलेली आहे, त्या किडीचा प्रादुर्भाव किती आहे, अगोदर आपण कोणतं कीटकनाशक मारलेलं आहे याचा अभ्यास करून तुम्ही कीटकनाशकांची निवड करावी. कीटकनाशक कोणतंही असो, मी तुम्हाला वापराच्या वेगवेगळ्या काही 5 टिप्स सांगतो, 5 ते 6 टिप्स सांगतो, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगल्या प्रकारे येतील. कीटकनाशकांमध्ये फक्त एखादं टॉनिक आणि स्टिकर मिसळून कीटकनाशकाची फवारणी करावी. विनाकारण बुरशीनाशक आणि 2-3 घटक त्याच्यामध्ये मिसळू नये. एखादं टॉनिक आणि स्टिकर बस एवढंच तुम्ही त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरावं. त्यानंतर कीटकनाशकांची फवारणी ही आपल्याला 11:00 किंवा 4:00 करायची आहे. भर उन्हात त्याची फवारणी करू नये. ढगाळ जर वातावरण असेल तर शक्यतो आंतरप्रभावी कीटकनाशकांचा वापर करू नये. स्पर्शजन्य कीटकनाशकांचा वापर करावा. उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, स्टिकर टाकायला आपल्याला विसरायचं नाही आहे. तसेच फवारणी करताना जमिनीत थोडासा ओलावा असावा, वाऱ्याचा वेग कमी असावा. जे पाणी आपण फवारणीसाठी वापरतो आहे त्या पाण्याचा सामू 6:30 ते 7:30 दरम्यान असावा याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. असं जर केलं शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात. या 5 व्यतिरिक्त तुम्ही वापरलेलं एखादं चांगलं कीटकनाशक असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा याचे रिझल्ट खूप छान आहेत, तर त्या कीटकनाशकाचं नाव देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये खाली सुचवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या कीटकनाशकाचा देखील समावेश करू. शेतकरी मित्रांनो, चला तर मी सूर्यकांत या ठिकाणी याच माहितीसह मी आपली रजा घेतो. हो, आपल्याला जूनच्या अगोदर म्हणजे खरीपच्या अगोदर आपल्या भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती 100,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, चॅनल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. वेगवेगळे तुमचे शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा. आणि बरेच शेतकरी असे देखील आहेत की ज्यांनी अजून देखील हे व्हिडिओ पाहताना चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. शेतकरी मित्रांनो, फ्री आहे, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.